राज्यस्तरीय बहुभाषिक साहित्य सम्मेलन अध्यक्ष अन्नारावजी पाटील उद्घाटक, बाकीचे मंचावरील सगळी मान्यवर मी सगळ्यांचा स्वागत करतो। तसेच 2 ऑक्टोबर 2022 गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलो। लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात मान्यवरांना पाचारण केले। माननीय सोमनाथजी रोडे साहेब, माननीय भगवानराव शिंदे ऍडव्होकेट, मीर फरकुंद अली उस्मानी प्राचार्य दामोदर थोरात, माननीय आनंद मरकटे यांचे यांनी गांधी व शास्त्री वरील विचार ऐकून प्रभावित झाले। देशात सामान्य माणूस भरडला जात आहे। GST सारखा कर सामान्य उद्योग करणाऱ्या माणसाचे कंबरडे मोडलेले आहेत। लोकशाही धोक्यात आलेली आहे। गांधीजींनी सामान्य माणूस उभा करण्यासाठी ग्राम व्यक्तींची रचना कायम राखण्यासाठी जी शिकवण दिली त्यांची पूर्ववर्ती झालेली शास्त्रीजींनी पंतप्रधान असताना महान कार्याचे नियोजन देशात सावरलेले होते। हे सर्व ऐकून आम्हा कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली। आमच्या गाठीभेटी वाढल्या। त्यातून काहीतरी केले पाहिजे। सामान्यांचे प्रश्न सोडवून घेऊन लढलं पाहिजे। गल्ली बोळातील छोटे व्यावसायिक कोरोनापासून मोळकीस आलेले आहेत। त्यांना पुन्हा उभे केले पाहिजे। दुर्बल घटकाच्या सरकारी संस्था कागदोपत्री उरले आहेत। त्यांना न्याय देण्यासाठी त्या मोडून देण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे। असे असंख्य विचार दररोजच्या चर्चेतून समोर येऊ लागले। सरकारी बापूंच्या कार्यालयासमोर उपोषण करून मोर्चे काढून प्रश्न सोडवण्याचा काळ संपुष्टात आला। मग सामान्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काहीतरी केले पाहिजे। याचे प्रश्न सहकारी दरबारी गेले पाहिजे। मग काय केले पाहिजे यांच्यावर विचार मांडताना एक दिवशी विद्याधर पांडे यांनी सामान्यांचे प्रश्न आता प्रातिष्ठानिक विचारपीठावरून मांडले गेले पाहिजे। मान्यवरांना मार्यवंदांना व ज्या त्या विषयातील तज्ज्ञांना बोलवून ते कसे सोडवावे हे विचारले पाहिजे। असा तरच काहीतरी करू शकतो। आणि त्यातून साहित्य संमेलनाचा विचार पुढे आला। जिजामाता महिला उद्योग सहकारी संस्था दानोरा अंबेजोगाई संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पांडे यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा पुरस्कार पुढाकार घेतला व या संमेलनाच्या स्वागतपदी मला रोजी माझीच निवड केली। संमेलनाध्यक्ष निवड झाल्यानंतर संमेलनाध्यक्ष निवडीचा विषय फार जिक्रीचा होता। माझी निवड झाल्यानंतर 2 दिवसात कार्यकारी मंडळाची स्थापना झाली। कार्यकारी मंडळाने तातडीची बैठक घेऊन संमेलनाध्यक्ष निवडीचा विषय चर्चेला घेतला। यापूर्वी सन 2018 मध्ये घेतलेल्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर कुमार पुष्पुष्टी होते। त्यांच्यासारखा खंबीर विचाराचा माणूस निवडीची सक्ती होती। चर्चेअंती महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व ऍडव्होकेट अण्णाराव पाटील यांचे नाव पुढे आले। सर्वांनी संमती दिली। त्यांना दिनांक 26/11/2022 रोजी निवडीचे पत्र त्यांच्या लातूर येथील निवासस्थानी जाऊन दिले। नंतर लगेच साहित्य संमेलनाच्या रचनेची लगीनगाई सुरू झाली। परिसंवादांचे विषय हे सामान्य माणसांच्या जगण्याशी निवडले गेले तसे त्या विषयातील तज्ज्ञ निवडण्यासाठी महाराष्ट्रभर नजर टाकली। अनेक जुने जाणते चेहरे सर्व कार्यकारी मंडळींच्या नजरेसमोर तरकडू लागले। अनेकांशी फोनद्वारे संपर्क साधला। जेथे शक्य तेथे प्रत्यक्ष भेटी देऊन साहित्य संमेलनाचे निर्मिती दिली। सर्वांनी ओढे वेढे न घेता संमती दर्शवली। आणि आज मोठ्या थाटात या उद्घाटन सोहळा
पाठ पाडताना आम्हाला खूप आनंद होत आहे। हा सोहळा मन भरून पाहताना मला माझ्या वैचारिक दानत्य असलेले आंबेजोगाई नगरीचे कौतुक करून आभार मानले पाहिजे। आम्ही उभा केलेल्या साहित्य संमेलनाच्या उपक्रमाला भरघोस मदत भरून मानसिक आकार दिला। त्या माध्यमातून तेथील माणसात जाणता आली, त्यांचे विचार वैभव अनुभवताना आले। खरोखर माणसाला अभिमान आणि जगण्याचा समाधान लाभला असे येथील वातावरण आहे। म्हणून येथे माणूस घडतात। माझ्यासारख्या माणसावर विश्वास ठेवून स्वागत अशोक पदाचा सन्मान देऊन या नवख्या क्षेत्रात उभं करून मला घडवलं। मी कोण, माझा साहित्याशी काय नातं नव्हतं। मी एक सामान्य पक्षीय कार्यकर्ता आहे। काही कुजबूज होत होती तरी हे गाव कार्यकारी मंडळ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सांगत होते, हेच आमचं परिवर्तन आहे। ज्याला कळत नाही त्याला शिकवणं, ज्याला मूलभूत विचारात सुधारणा करून मुख्य सामाजिक परवात आणून त्यांच्याकडून समाजयोगी काम करून घेणे ही काळाची गरज आहे। ही गरज माझ्यासारखी माणसं वाहून शकतात इतका आत्मविश्वास माझ्या या मंडळीने निर्माण केला। माझ्या हातून जे कार्य पूर्ण करून घेतले या सर्वांचा मी शतक श्रेणी आहे। हे कार्य तळीस नेण्यास माझा देवही माझ्या पाठीशी उभा आहे। त्यांच्या भरोश्यावरच हे आसमानच्या मान्य माझ्या हातून झालंय। अशक्य वाटत नाही हे विश्वास आणखी दृढ झाला। सामान्य माणूस समाधानात जगला पाहिजे, त्याच्या जगण्याचा आपण आनंद निर्माण करण्यासाठी असे साहित्यिक संमेलन भरवले पाहिजे। त्यातून स्वतःलाही आनंद होत आहे की मी येथे शिकलो। त्या उपक्रमामुळे मी दिल्लीला धडक मारून शकलो। देश पातळीवरील मान्यवरांपुढे माझ्या पक्षाच्या अडचणी मांडल्या, यशस्वी झालो। मला आणखी काम करण्याचा यातून ऊर्जा मिळाली। माणसाला आणि मान्यवरांना जाण्यास वैचारिक माध्यम फार महत्त्वाचं अंत ही मी यातून अनुभवलो आहे। लाख मोलाचा अनुभव मी आयुष्यभर जतन करून ठेवणार आहे। पण हे वेळ प्रसंगी कठीण प्रसंगी वापरणार पण आहे। अनेक वेळी अवघड अडचणीतून मार्ग काढण्यास यशस्वी होणार आहे। एका एवढा आत्मविश्वास मी स्वतः निर्माण केला आहे। हे देन मला साहित्य संमेलनामुळे लाभलेले आहे। ही साहित्याने दिलेली देन मी सर्वसामान्यासाठी समाजासाठी विकासासाठी वापरणार आहे। कारण मला साहित्य कळालं आहे। साहित्य हे कशासाठी असतं याचा कोर्स मी पूर्ण केल्यामुळे बरेच काही शिकलो आहे, आणखी शिकणार आहे। कारण मला दुर्बल घटकातील माणसांचा विकास करण्यासाठी ते कामाला येत आहेत। सामान्याचे प्रश्न दिल्लीपर्यंत मांडण्याचा यातून मला ताकद मिळत आहे। या 3-4 महिन्यात संकटाचा व दिशाभूल यांना कसा सामना करावा हे पण मी शिकलेलो आहे। माझ्या हातून असे असामान्य कार्य घडू नये असा समाज कटकांचे प्रयत्न होते, ते मी ते हाणून पाडू शकलो। मी यशस्वी माझ्यावर हा साहित्याकानेच निर्माण केलेले हे कसं तरी विसरता येणार नाही। मी ह्या साहित्याकामध्ये मला आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती किंवा मी साहित्यिक नाही, मी समाजसेवक आहे। माझ्या समाजसेवकामधून मी गोरगरिबांसाठी आजपर्यंत पाण्याचे खाण्याचे सगळ्यांचे त्यांची व्यवस्था केलेली आहे। मी आजपर्यंत आमच्या कोरोना काळात 2 वर्ष मी आज सतत धान्य वाटप करून घरी त्यांच्या पोहोचण्यात आलेले आहे। त्यांना मी आजपर्यंत ते मला विसरत नाहीत आणि मी त्यांना विसरणार नाही। इथून पुढे पण मी आज इथून माझ्या आंबेजोगाईच्या
धरतीवरतील जेवढे मी माझे दुर्बल घटक असतील त्यांना मी सहकार्य माझ्या मनातून अंतःकरणातून करणार आहे। तरी सुद्धा मी आज एक तुमच्या समोर एक थोडंसं एक छोटंसं उदाहरण एक तुमच्या समोर मांडतो की एक आपल्या गावात एक विहीर असते, त्या विहिरीमध्ये पाणी असतो, त्या पाण्यामध्ये एक कुत्रा येऊन पडलेला असतो। कुत्रा येऊन पडल्यानंतर त्या कुत्र्याला काढण्यासाठी आमचे जे बाकीचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे भाऊबंधू आहेत, ही काय करतात की याने ते पाण्याचे मोठं लावा, 5-10 मोठं लावा, ते सगळं पाणी काढून फेकायचा प्रयत्न करतात। तेवढ्यात मी त्या ठिकाणी पोचतो आणि त्यांना विनंती करतो, बाबा हे काय करायला लागला, ह्याच्यामुळं काय पाणी दूषित झालेलं तुम्हाला हे होणार नाही, दूषित झालेलं पाणी स्वच्छ होणार नाही, परंतु ह्या पाण्यातून अगोदर कुत्र्याला बाहेर काढा। ते कुत्रा एकदा जर बाहेर काढला तर आपल्याला पाणी स्वच्छ मिळेल, आपण स्वच्छ पाणी पिऊन आपली ही सगळी दुर्गंधी दूर करू शकतो। अशा पद्धतीने मी आंबेजोगाईत काम सुरुवात केलेली आहे। आंबेजोगाईत आज आपल्या आंबेजोगाईतली दुर्गंधी साफ करण्यासाठी मी आता तसा वेळा उचललेला आहे। आंबेजोगाईतल्या नागरिकांनी आंबेजोगाईतल्या नागरिकांच्या समस्या मी ही सगळ्या दूर करणार आहे। तरी मी हे आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करणार आहे। मी आज हे साहित्य संमेलनातून जे माझे जे बी मानकरी ज्यांचे ज्याने मी मला ह्याच्यावर उभं केलंय त्यांचा मी तय मनातून त्यांना त्यांचा धन्यवाद त्यांना देतो आणि त्यांनी मला